आयका 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 आज शांत 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 आज आज मेहरबान न्यायालय समोर आज मेहरबान न्यायालय समोर गुणरत्न सदावर्तेंना हजर करण्यात आलं. सरकार पक्षानं त्यामध्ये युक्तिवाद केला, जोरदार युक्तिवाद केला. सरकार पक्षाला मदत करण्यासाठी आम्ही राजेंद्र निकम साहेबांतर्फे आम्ही अपियर होतो. आम्ही वकीलपत्र दिलं. मेहरबान न्यायालयासमोर आम्ही बाजू मांडली की जी काय घटना झालेली आहे, जी निंदनीय आहे, त्या घटनास्थळाचा तपास होणं आणि घटनास्थळाचा पंचनामा होणं जरुरीचं आहे असं आम्ही ठणकावून कोर्टाला सांगितलं. आमची बाजू मेहरबान न्यायालयानं ऐकून घेतली आणि त्यानुसार मेहरबान न्यायालयानं त्यांना किती चार दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. कोणते मुद्दे मांडले होते तुम्ही आता न्यायालय? आता आम्ही न्यायालयासमोर जेव्हा मुद्दे मांडत होतो त्यावेळेस सर्वप्रथम या आरोपीचं वागणं, या आरोपीचं कंडक्ट कसं आहे हे आम्ही मेहरबान न्यायालयासमोर मांडलं. त्यांचं असं म्हणणं होतं की ते अशा प्रकारचं कुठलं व्यक्ती त्यांनी वक्तव्य केलेलंच नाही, तर त्यांनी जे वक्तव्य केले ते मेहरबान न्यायालयासमोर पूर्ण मांडलं. मेहरबान न्यायालयाला ते सगळं दाखवून दिलं आणि त्यानंतर काय काय तपासण्याची गरज व्यक्त केली. आम्ही असं सांगितलं की व्हॉइस सॅम्पल सुद्धा घेणं जरुरीचं आहे, त्यानंतर घटनास्थळ पंचनामा होणं जरुरीचं आहे, आरोपीला कुणी मदत केली का असं वक्तव्य करण्यासाठी याचा आम्ही तपास होणं जरुरीचं असं लेखी आम्ही मेहरबान न्यायालयासमोर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आरोपीला ज्या दिवशी त्यानं हे स्टेटमेंट पास केलं त्या दिवशी आरोपीनं कुणाचं ऐकून केलं किंवा काय, त्यानं कुठल्या पुस्तकांचा किंवा आधार घेऊन अशा प्रकारचे वक्तव्य वक्तव्य करतो याबद्दल तपास होणं जरुरीचं असं कोर्टाला पटवून दिलं आम्ही. आणि त्यानुसार मेहरबान न्यायालयानं आमची बाजू ऐकून घेऊन तपास होणं जरुरीचं समजून आणि ह्या गुन्ह्याची तीव्रता समजून घेऊन फायनली कोर्टानं त्यांना 4 दिवसाची आजपासून पुढे PC दिलेली आहे. गुणरत्न सदावर्ते यांची बाजू मांडत असताना वकील यांची जीभ घसरली. बरोबर. काय झालं नेमकं त्यावेळेस? झालं असं की जेव्हा त्यांच्या आर्ग्युमेंटचा वेळ होता त्यावेळेस त्यांनी मेहरबान न्यायालयासमोर असं सांगितलं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल हा गुन्हा दाखल आहे ते संभाजी भोसले आमचे मित्र आहेत, आमच्या क्लायंटचे मित्र आहेत असं ते सांगत होते. त्याला मी आक्षेप घेतला, तातडीनं आम्ही तिथे खडाजंगी झाली. छत्रपतींच्या घराण्याच्या कोणत्याही वंशजाचा तुम्ही एकेरी उल्लेख करू शकत नाही याबद्दल तिने मेहरबान न्यायालयासमोर माझी आणि मेहरबान न्यायालयाची तसेच सरकारी वकिलांची माफी मागितली. त्यावेळेस आम्ही त्याला हरकत घेतलेली आहे आणि एवढा तिथं हा एक प्रकारचा अपयशाबद्दल पण काहीतरी. हां, त्याबद्दल ते म्हणाले की छत्रपतींच्या घराण्यावरती जनतेचं प्रेम असतं, तर छत्रपतींचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला नसता, त्यासही आम्ही ठणकावून तिथं भांडण केलं. आम्ही वाद घातला कोर्टामध्ये आणि त्यांना त्याबद्दलही माफी मागण्यास भाग पाडलं. त्यांनी आमची सर्व कोर्टासमक्ष, पक्षकारांसमक्ष, निकम साहेबांसमक्ष, आमच्या वकील साहेबांसमक्ष सगळ्यांसमोर त्यांनी माफी मागितली हात जोडून. गुणरत्न सदावर्ते या आरोपीने देखील आमची माफी मागितली, त्यामुळे तो विषय तिथेच आम्ही थांबवलेला आहे. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या मेहरबान न्यायालयासमोर त्यांच्या बाजूने वकील साहेबांनी त्यांची बाजू मांडली. कुठल्या चॅनेलवरती हे वक्तव्य केलं होतं त्याचा संदर्भ काय दिला? हो, त्याचा संदर्भ मी न्यायालयासमोर सांगितलं. त्यांचं वक्तव्य होतं की आम्ही असं काय बोललोच नाही वगैरे वगैरे, परंतु माझ्याकडे ते व्हिडिओ आणि ॲट लार्ज सगळ्या पब्लिककडे ते व्हिडिओ आहेत. अशा प्रकारचं करणं त्यामुळेच त्यांना आज 4 दिवस PC झालेली आहे आणि तपास योग्य दिशेने होईल. सातारा पोलीस हे 14 दिवसाची तुम्ही कोठडी मागितलं होता, अपेक्षित होती कोठडी 4 दिवसाची? हां, आता सरकार पक्षानं 14 दिवसांची कोठडी मागितली होती. आम्ही सरकार पक्षाला मदत करत असताना आमचेही मुद्दे मांडले, त्यानुसार योग्य प्रकारे मेहरबान न्यायालयानं त्याचं मेरिट बघून 4 दिवस PC अशा गुणांमध्ये मेहरबान न्यायालयानं मंजूर केलेलं, त्याचा पोलीस तपास करतील आणि सत्य बाहेर येईल. आत जाताना त्यांनी विक्टरीची खून करून आत गेले होते, मात्र बाहेर पडताना तुम्ही विजयाचा आनंद हात उंचावत तुम्ही बाहेर आला, काय सांगा? आता ते जे आमचे मूळ फिर्याद आहेत निकम साहेब यांचा, तो त्यांनी जे 2 वर्ष लागोपाठ त्याच्या मागे आम्ही थांबलो, पाठपुरावा केला, त्याचा एक आनंद व्यक्त त्यांनी केला. न्यायालय आहे, न्यायालयाच्या आदेशाचा आपण सगळ्यांनी मान राखला पाहिजे. आता ही त्यांची व्यक्तिगत अशी एनर्जी त्यांनी दाखवली की त्यांना कुठं ना कुठं दिलासा मिळाला. सर्वसामान्यांच्या मनातलं जे खदखद आहे ती त्यांनी हात उंचावून दाखवलेली आहे. छत्रपतीच्या घराण्याबद्दल बोलताना जबाबदारी सर्वांनी राहिलं पाहिजे एवढीच आमची मागणी होती. सरकार पक्षाच्या वतीनं माननीय पठाण मॅडम आहेत सरकारी वकील, त्यांनी बाजू मांडली. आम्ही बाजू मांडत असताना निकम साहेबांची बाजू मांडली आणि डिफेन्सच्या बाजूने, बचाव पक्षाच्या बाजूने त्यांचे वकील साहेब होते, ते नावं ते कळतील तुम्हाला. निकम साहेब, तुम्ही फिर्याद दाखल केली होती, 4 दिवसाची कोठडी मिळाली, या कोठडीमध्ये काय काय अपेक्षित? आज आम्ही आज या ठिकाणी सांगू इच्छितो की ही जी फिर्याद आहे, आज ही फिर्याद आहे स्वराज्य सेना
पक्षाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून केलेली होती, एक शिवप्रेमी म्हणून केलेली होती, आम्ही छत्रपतींचे बरगा मावळा म्हणून केलेली होती. आणि ह्या अनुषंगाने गेली 2 वर्ष आम्ही पाठपुरावा केला. त्यानंतर आज समोरील आरोपी गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टात हजर केलं आणि केल्यानंतर त्यांनी त्यांच्या कोर्टा वकिलांनी दोन्ही बाजूंनी बाजू मांडली. त्यावेळेला सुद्धा त्यांच्याकडून छत्रपतींच्या विषयी एकेरी उल्लेख करण्यात आला. एवढे हे आगाव आहेत. हे आमचे सदावर्ते यांना आता बाहेर आणण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय की